मोठ्या विश्रांतीनंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी हज यात्रेकरूंना निरोप देण्याच्या निमित्तानं शहरामध्ये स्वतंत्रपणे बाजार समिती सभागृहामध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदारसंघामधील ज्येष्ठ नेते अॅडव्होकेट प्रताप ढाकणे यांची अनुपस्थिती हा मात्र चर्चेचा विषय ठरलाय. काही काळ एकत्रित संघर्ष करणारे नेते सध्या परस्परांना टाळताना दिसत आहेत. बऱ्याच महिन्यांच्या विश्रांतीनंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी हज यात्रेकरूंना निरोप देण्याच्या निमित्तानं शहरांमध्ये स्वतंत्रपणे बाजार समिती सभागृहामध्ये कार्यक्रम आयोजित केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदारसंघामधील नेते अॅडव्होकेट प्रताप ढाकणे गटाची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरलाय. तालुक्याच्या राजकीय वर्तुळामध्ये आमदार मोनिका राजळे गटाविरुद्ध चंद्रशेखर घुले अॅडव्होकेट प्रताप ढाकणे यांनी काही काळ एकत्रित संघर्ष केलाय. जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या घुले ढाकणे गटामध्ये फूट पडून दोनही नेते सध्या परस्परांना टाळत आहेत. ढाकणे यांच्या वाढदिवसाच्या बाजार समितीच्या जाहिरातीमधनं आणि अन्य कार्यक्रमांमधनं घुले यांचे फोटो आणि नाव सुद्धा गायब झालंय. काहीतरी धक्का तंत्र देण्याचा निर्धार करत घुले यांनी राजकीय मौन घेतलंय. स्वतः नेवासे किंवा शेवगाव मतदारसंघामधनं उमेदवारी करत विजयाची गणितं मांडण्याची, त्याचवेळी ढाकणे यांच्या संभाव्य उमेदवारीमध्ये विविध प्रकारच्या अडथळ्यांचे कठडे उभा करत स्वतःची ताकद दाखवून द्यायची अशी घुले यांची सध्याची नीती राज्याच्या कार्यक्रमामध्ये स्पष्ट झाली आहे. शहरामध्ये 17 हज यात्रेकरूंचा सत्कार करण्यात आलाय. ढाकण्यांच्या गैरहजेरीमध्ये त्यांना कार्यक्रम घ्यायचा होता. त्यांनी टायमिंग साधत तालुक्यामध्ये जुळवणीवरती लक्ष केंद्रित केलं. घुले गटाच्या कार्यक्रमाला बाजार समितीचे सभापती बन्सी अठरे, दिगंबर गाडे, नगरसेवक महेश बोराडे, माजी नगरसेवक चांदभाई मणियार, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष शाहिद अहमद शेख, ज्येष्ठ नेते दादाभाई चौधरी, युवक आघाडीचे अमित तसेच अधिक कार्यकर्ते इथे उपस्थित होते. दरम्यान योगायोगाची गोष्ट म्हणजे दोनही नेत्यांची शुभेच्छा देणारी भाषणं ही अल्पशः फरकानं सारखीच होती. सर्व धर्मांमध्ये तीर्थयात्रेला खूप महत्त्व आहे. यामधनं ईश्वराची प्राप्ती आणि मोक्ष मिळतो. तीन टप्प्यामधील प्रवास करत होणारी यात्रा जीवनाचा टप्पा यशस्वी करणारी असावी. अल्लाकडे खूप पाऊस मागा. जातीय सलोखा, सामाजिक बंधुभाव जपण्याची परंपरा अशीच सुरू राहावी. मुस्लिम समाजानं भरभरून प्रेम दिलंय अशी भाषणामधील बहुतांशी वाक्य ही सारखीच होती. मात्र पत्रकारांना राजकीय भांडवल आत्ता देणार नाही, थांबा आणि पहा असा वेगळा उल्लेख घुले यांनी केलाय. संपूर्ण मानव जातीला जगामध्ये सुख शांतीने नांदू दे अशा पद्धतीचा सर्वप्रथम आपण सर्वजण प्रार्थना आला जवळ करूया. कारण शेवटी आपण सर्वजण एकोप्याने राहिले, सर्व जाती धर्माच्या लोकांनी राहिले तरच आपल्याला सर्वांना इथं अमन लागेल, शांती लागेल, तरच सुख लागेल. नाही तर आज आपण बघतो काय चाललं काय नाही, मी काय फार काही सांगायची गरज नाही, तुम्ही बघता काय चाललं काय नाही. परंतु माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपण उद्या गेल्यानंतर आल्याला प्रार्थना करा की सर्वांना सुखाने समृद्धीने राहू देत, सर्व जाती धर्माला एकत्र राहू देत. आणि त्याचप्रमाणे आत्ताच बापूंनी मागणी केल्याप्रमाणे आमच्या संपूर्ण पाथर्डी तालुका, देश असेल, राज्य असेल, जिल्हा असेल, तालुका असेल, सगळीकडे सर्व जाती धर्मांना एकत्र नांदू देत, सर्व समाजातील लोकांना व्यवस्थित राहू देत, शेतकऱ्यांना सुखी कर, भरपूर पाऊस पडू दे अशा पद्धतीची प्रार्थना करू देत. कारण शेवटी तुमचं आमचं प्रपंच त्याच्यावर चालतो आणि म्हणून मुद्दामून जाणीवपूर्वक आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्याकरता मी इथं आलो. आमदार असताना त्यांनी तालुक्यातील प्रत्येक भस्तीला बोर घेतले, ठिकठिकाणी जमातखाने बांधले आणि विशेष प्रेम असल्यामुळे कायम मुस्लिम समाजाच्या संपर्कात असतात. सणाला शुभेच्छा देतात सगळ्यांना आणि त्या आता आपल्या सर्वांना शुभेच्छा देणार आहेत की त्यांनी वेळात वेळ काढून उद्या परवा जाणाऱ्या पाथर्डी तालुक्यातील हज यात्रेकरूंसाठी एक निरोप समारंभ, एक शुभेच्छापर शुभेच्छा देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना जे हज यात्रेला चाललेत आमचे मुस्लिम बांधव, तुम्हाला सर्वांना आमच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसकडून लाख लाख शुभेच्छा देतो. म्हणून या तालुक्यातील सर्व फुलेश्वर आंबेडकर कार्यकर्त्यांच्या वतीने मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी सचिन दिनकर, C24 तास, पाथर्डी. सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.